नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मागे झालेली जी समर एक्झाम होती डिप्लोमा इन फार्मसीची त्यामध्ये जे फेल झालेले विद्यार्थी होते आणि ज्यांना ओ टी ओ मिळून आता ते फायनल इयरमध्ये आहेत असे विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांचा फायनल इयरमध्ये सब्जेक्ट बॅक राहिला आहे एटी के टी असेल काही विद्यार्थ्यांना फेल झालेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांची जी विंटर एक्झाम होणार आहे त्याचं वेळापत्रक आहे ते आलेलं आहे फायनल वेळापत्रक शेड्यूल आलेलं आहे एम एस बी टीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला हे वेळापत्रक बघता येणार आहे त्यासाठी तुम्हाला एम एस बी टीच्या वेबसाईटवरती यायचं आहे एम एस बी वेबसाइट वरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एम एस बी टीच्या वेबसाईट वरती इथं न्यूज स्क्रोल होते एक्झाम डे दे अँड डेट वाईज फायनल टाईम टेबल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूट करू शकता किंवा इन्स्टिट्यूट कोड टाकू शकता आपण डिप्लोमा इन फार्मसीचं वेळापत्रक बघतोय तर या ठिकाणी मी इन्स्टिट्यूट कोड टाकत आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराडचा इन्स्टिट्यूट कोड टाकतोय त्या ठिकाणी आपल्याला वेळापत्रक फार्मसीचं पाहता येणार आहे तर या ठिकाणी बघू शकता वेळापत्रक कधीपासून तुमचे एक्झाम सुरू होते तर दोन डिसेंबरपासून तुमची एक्झाम सुरू होत आहे आणि या ठिकाणी बघू शकता नऊ ते साडेबारा हे टायमिंग आहे पेपरचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता सब्जेक्ट कोड कुठला पेपर कधी आहे न्यू सिलेबस ओल्ड सिलेबस यानुसार त्यांनी हे जे काही टायमिंग आहे ते दिलेलं आहे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे तर याची पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टाकत आहे थोडंसं कामात व्यस्त असल्यामुळं मला सविस्तर वेळापत्रक डिस्कस करता येणार नाही पण हे वेळापत्रक आहे त्याची पी डी एफ फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लक्षात ठेवा पेपरसाठी अवघा एक महिन्याचा कालावधी राहिलेला आहे तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा काही टिप्स सांगितलेले आहेत मी ऑलरेडी जसं की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत ते रेफर करा त्यामधून बरेचसे क्वेश्चन रिपीट होत असतात त्याशिवाय सिलॅबसमध्ये जेवढे पॉईंट दिलेले आहेत तेवढे कवर करा तुम्हाला पेपर हार्ड जाणार नाही स्टडी कंटिन्यू ठेवा वेळ कमी राहिलेला आहे एक महिना फक्त राहिलेला आहे एक महिन्यामध्ये पण अभ्यास करायचा झाला तर भरपूर होऊ शकतो त्यामुळे वेळेचं नियोजन बनवा वेळापत्रक बनवा अभ्यासाला लागा जर मला शक्य झालं वेळ मिळाला तर अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आणि अभ्यासासाठी वेळापत्रक कशा पद्धतीनं बनवायचं याबाबत थोड्या काही टिप्स आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिल्या जातील तर तशा पद्धतीनं अभ्यासासाठी तुम्हाला वेळापत्रक हवं आहे का आणि कशा पद्धतीनं काही टिप्स हव्या असतील तर खाली कमेंट करून सांगा तशा पद्धतीनं पुढील व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल थँक्यू